हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय गणित. दिवस आहे मित्रांनो आजचा 13वा दिवसाचा सराव संच मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे, स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. त्याआधी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. मित्रांनो तुमच्या काही शंका डाऊट्स वगैरे असतील तुम्ही ते मला नक्की विचारू शकता, परंतु टेलिग्राम चॅनलवर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि मित्रांनो तुमचे सगळे प्रश्नांचं उत्तर मी तिथे देणार आहे, मग ते विज्ञान असो वा गणित. त्यामुळे मित्रांनो नक्की टेलिग्रामला फॉलो करा. चला मित्रांनो सुरुवात करूया सेतू अभ्यासक्रम दिवस 13वा. दिवस 13वा मित्रांनो इयत्ता 8वीमधला आपला घटक आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. त्याचप्रमाणे आपण मित्रांनो परिमेय संख्यांची ओळख जी आहे ती आज करून घेणार आहोत. बघा एक उदाहरण दिले, अतिशय छान प्रसंग आहे. श्यामलचा वाढदिवस आहे, तिने एक मोठा केक आणला, त्याचे समान 8 भाग केले. श्यामलने 2 भाग खाल्ले, तिच्या लहान भावाने पण 2 भाग खाल्ले. आई व बाबांनी प्रत्येकी एक एक भाग खाल्ला, आजी आजोबा यांनी देखील प्रत्येकी एक भाग खाल्ला. आता मित्रांनो हा बघा, हा केक त्यांनी आणला होता आणि या केकमध्ये त्यांनी मित्रांनो काय केलं तर त्या केकचे सारखे 8 भाग केले. आता हे 8 भाग केले तुम्हाला इथे दिसत आहेत, बघा 1 2 3 4 5 6 7 8. आता मित्रांनो हे गणित रूपात हे भाग कसे मांडणार? आता श्यामलने किती खाल्ले तर या प्रत्येकी हा जो एक केक होता त्याचे 8 भाग केल्यानंतर 2 भाग श्यामलने खाल्ले, मग टोटल भाग किती केले होते मित्रांनो? 8 भाग केले होते, त्यापैकी 2 खाल्ले, म्हणजे श्यामलने खाल्लेला केक आहे 2/8. गणिती स्वरूपात तो आपण असं लिहिणार, एवढा केक जो आहे तो श्यामलने खाल्ला. आईने किती केक खाल्ला तर या 8 भागापैकी फक्त 1 भाग आईने खाल्ला आहे. म्हणजेच काय, 1 भाग किती होते टोटल? 8, म्हणजे 1/8 एवढा गणिती भाषेत त्यांनी केक खाल्ला असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे मित्रांनो आजीने पण 1 भाग खाल्ला, त्यामुळे सुद्धा ते येईल 1/8. आता उरलेले जे घटक आहेत किंवा जे लोक राहिले शिल्लक, त्यामध्ये बघा लहान भावाने खाल्लेला केक होता, 2 भाग खाल्ले होते, त्यामुळे तो सुद्धा आपल्याला गणिती भाषेत लिहायचा असेल तर तो असा लिहिता येईल 2/8. बाबांनी 1 भाग खाल्ला होता, त्यामुळे 1/8. आजोबांनी खाल्लेला केक होता 1 भाग, त्यामुळे 1/8. म्हणजे थोडक्यात एका केकाचे 8 भाग केले, सारखे 8 भाग केले, तो छेदात गेला आणि त्यापैकी किती भाग खाल्ला, समजा तिच्या लहान भावाने 2 भाग खाल्ले तर 2/8, आजोबा असेल बाबा असतील त्यांनी 1 भाग खाल्ला होता, त्यामुळे 1/8 1/8 अशा पद्धतीने मित्रांनो गणिती भाषेत आपल्याला ते लिहिता येतं. आता आपण बघूया, विचार करा आणि योग्य ठिकाणी बरोबर चिकवून करा असं आपल्याला दिलं आहे. ओके, एका केकचे 0 समान भाग करून त्यातील भाग खाता येतील का? मित्रांनो एका केकचे 0 भाग कसे करता येतील ते शक्य होणार नाही, त्यामुळे आपल्याला म्हणता येतील 0 भाग करता येतील का? तर नाही, नाही जे आहे ते आपण लिहिणार नाही का, तिथे नाहीच्या ठिकाणी आपण खूण करणार की एका केकचे 0 भाग होऊ शकत नाही, त्यामुळे आपण इथे खूण करणार. ओके, आता बघा मित्रांनो गणितातील गंमत जी आहे ती तुम्हाला इथे दिसेल, ती नेमकी काय आहे ती आपण बघूया. आता या गणितामध्ये तुम्ही जे लक्षात घेतलं, 4/2 जर आपण केले तुम्हाला येतं 4/2 किती होतात मित्रांनो? 4/2 होतात 2, कारण की 2 भाग दिला, 1 2 4, म्हणजे 4/2 उत्तर आलं 2. आणि आता हा जो छेद आहे, छेद आणि हा उत्तराचा 2 यांचा गुणाकार केला तर काय होतं? 2 × 2 = 4 उत्तर आलं, म्हणजे हे उत्तर आलं. बघा इकडेसुद्धा हा छेद आणि याचा गुणाकार करा, 1 × 4 उत्तर आलं 4, म्हणजे अंशाचं उत्तर आलं. जे उत्तर आणि छेद यांचा गुणाकार केला तर अंश मिळतो, मात्र प्रत्येक ठिकाणी ते होत नाही, एका ठिकाणी ते होत नाही. ते ठिकाण कोणतं ते आपण बघूया. आणि अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे 4/0 जर केले तर 0 आपण लिहितो. खरं तर 4/0 येतच नाही, ते का ते मी तुम्हाला सांगतो आहे बघा. परंतु 0×0 जर केलं तर त्याचं उत्तर 4 इथे येत नाही. या गणितांप्रकारे या गणितांप्रमाणेच आपण बघायला गेलो मित्रांनो, यांचा गुणाकार केला तर तो किती येतो? अंश येतो. इथे पण समजा मित्रांनो यांचा गुणाकार केला 0×0, मात्र तो अंश जो आहे तो 4 येत नाही का, कारण की 0×0 किती होतात? तर 0 होतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला 0 भाग देता येत नाही,
हे जे इथे लिहिलं आहे हे आपण कधीच लिहू शकत नाही। शून्याने भाग कोणत्या संख्येला देता येत नाही, तात्पुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा, शून्य या संख्येने कोणत्याही संख्येला भाग देता येत नाही। ओके, केकच्या गोष्टीमधील सर्व संख्या आपण अंश व छेद रूपात म्हणजे पी छेद क्यूच्या रूपात मांडल्या, नाही का? परंतु छेदामधील क्यूची किंमत ही कधीही शून्य होऊ नये, होऊ शकत नाही, या सर्वांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो। मग मित्रांनो, परिमेय संख्या पी छेद क्यूच्या रूपात म्हणजे थोडक्यात अपूर्णांकाच्या रूपात लिहिता येतात, परंतु क्यू म्हणजेच काय? छेद। छेद हा कधीही शून्य नको, हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवूया। मित्रांनो, दोन या संख्येला आपण पी छेद क्यू रूपात 2/1 असे लिहू शकतो। जी ही 2 जी आहे मित्रांनो, ही आपल्याला पूर्णांक संख्या दिसते किंवा पूर्ण संख्या दिसते, ही आपण 2/1 असे लिहू शकतो। तसेच -5 या संख्येला सुद्धा आपण पी छेद क्यूच्या रूपात लिहायचं असेल आपल्याला, तर -5/1 असे लिहू शकतो। फक्त लक्षात ठेवा मित्रांनो, छेदाला शून्य आपण लिहू शकत नाही, म्हणजे 2 किंवा 5 अशा कोणत्याही संख्यांना आपण 2/0 किंवा -5/0 असे कधीही लिहू शकत नाही। मित्रांनो, हेच तर खरं महत्त्वाचं आहे की कोणत्याही संख्येला शून्याने भाग जात नाही, शून्याने भाग म्हणजे देतच नाहीत, म्हणून ते आपण कधीही लिहायचं नाही। लक्षात ठेवायच्या पुढे 5/0 आला तर लक्षात ठेवायचं अशा प्रकारे भाग देता येत नाही। आता मित्रांनो, 2 ही जी आहे ही पूर्ण संख्या असून -5 ही कोणती संख्या आहे? तर पूर्णसंख्या शून्यपासून सुरू होते, 0, 1, 2 सगळ्या धनसंख्या असतात, मात्र पूर्णांक संख्यांमध्ये वजाचा पण समावेश होतो, त्यामुळे -5 ही पूर्णांक संख्या आहे। ओके मित्रांनो, मला समजले, बघून घ्या पुन्हा एकदा। पी छेद क्यू रूपात मांडता येणाऱ्या क्यूची किंमत 0, क्यू म्हणजे काय? छेद इथे दिला आहे, म्हणजे 0 नसणाऱ्या कोणत्याही संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो। मग मित्रांनो, तुम्हाला मी जे उदाहरण दिलं समजा, तर तुम्ही ओळखायचं आहे पटापट की या परिमेय संख्या आहेत का, बघूया। तुमची टेस्ट आपण घेऊया लगेच। बघा मित्रांनो, 2/3 ही परिमेय संख्या आहे का? तर निश्चित आहे, कारण की या पी छेद क्यू रूपात ती मांडली आणि क्यू जो म्हणजे छेद जो आहे तो 0 नाही आहे, म्हणजे ही परिमेय संख्या आहे। -3/5 मित्रांनो ही सुद्धा परिमेय संख्या आहे। -8/2 ही सुद्धा मित्रांनो परिमेय संख्या आहे। फक्त 7 दिला असेल तुम्हाला, फक्त 7 दिला आहे, तर हा सुद्धा मित्रांनो 7 दिला आहे, म्हणजे काय? छेदाला 1 असतोच, म्हणजे पी छेद क्यूच्या स्वरूपात तो लिहिता आला, म्हणून ही सुद्धा परिमेय संख्या आहे। मग मित्रांनो, समजा तुम्हाला एक उदाहरण देतो मी, समजा असं उदाहरण दिलं 4/0, तर ही परिमेय संख्या आहे का? निश्चितच नाही, कारण काय? छेदात 0 आहे आणि छेदात 0 असणारी अशी कोणतीही संख्या तयार होत नाही, त्यामुळे ही परिमेय संख्या नाही। इतकं सोपं मित्रांनो। मग यावरनं काय कळतं? बघा, नैसर्गिक संख्या, समजा 3 ही नैसर्गिक संख्या आहे, मग ही परिमेय संख्या आहे का? आहे, कारण काय? 3/1 आपण नेहमी लिहितो, नाही का? छेद नेहमी काय असतो? 1 असतो, त्यामुळे सर्व नैसर्गिक संख्या परिमेय संख्या आहेत। पूर्ण संख्या 3 पूर्ण संख्या आहे, मग ही सुद्धा काय मित्रांनो? परिमेय संख्या आहे। पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? तर -8 घेतला, -8 ही पूर्णांक संख्या आहे। ही परिमेय संख्या आहे का? आहे, कारण की छेद 1 लिहिला तर ही परिमेय संख्या झाली, आणि छेद 1 असतोच, त्यामुळे सर्व नैसर्गिक संख्या, सर्व पूर्ण संख्या, सर्व पूर्णांक संख्या या मित्रांनो काय आहेत? दशांश रूपातील पी छेद क्यू रूपात मांडता येतात, म्हणून त्या सर्व काय आहेत? परिमेय संख्या आहेत। सर्व अपूर्णांक जे आहेत मित्रांनो, हे सुद्धा परिमेय असतात, नाही का? परंतु परिमेय संख्या या अपूर्णांक असतीलच असं नाही, कारण काय मित्रांनो? अपूर्णांक संख्या कधीही ऋण नसते। आता मी तुम्हाला सांगितलं -5/9, तर ही अपूर्णांक आहे का? निश्चित नाही, ही परिमेय संख्या आहे परंतु अपूर्णांक नाही, कारण काय? अपूर्णांक नेहमी ऋण नसतो, लक्षात असू द्या, अपूर्णांक संख्या केव्हाही ऋण असत नाहीत, तर परिमेय संख्या आहेत मित्रांनो धन किंवा ऋण जे त्या असू शकतात। आय होप मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं होतं, हे बेसिक होतं तुमचं, हे तुम्हाला कळालं असेल। पुढचा टॉपिक आपण आता बघणार आहोत, चला सुरुवात करूया। आता इथे काहीतरी उदाहरणं दिली आहेत मित्रांनो, या सर्वामध्ये आपल्याला हेच पक्कं करायचं आहे की परिमेय संख्या कोणत्या, पूर्ण संख्या कोणत्या, अपूर्णांक संख्या कोणत्या, तेच आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप करू नका। आता परिमेय संख्येची उदाहरणे आहेत, बघूया। आपल्याला पहिला परिमेय संख्या दिली इथे आपल्याला 9/7, मित्रांनो ती परिमेय संख्या आहे, कारण की पी छेद क्यूच्या रूपात आहे। -9/7 मित्रांनो परिमेय संख्या या ऋणसुद्धा असतात, त्यामुळे ही सुद्धा आहे। 0/8 मित्रांनो, बघा मित्रांनो 0 जो आहे तो छेदात नको, इथे अंशामध्ये आहे,
तरी ही परिमेय संख्या आहे। सहा नैसर्गिक संख्या आहे मित्रांनो, पूर्ण संख्या पण आहे, ती सुद्धा परिमेय संख्या आहे। कारण काय, सहा छेद एक म्हणजे पी छेद क्यूच्या रूपात आपल्याला लिहिता आली, बारा सुद्धा त्याचप्रमाणे, वजा आठ सुद्धा त्याचप्रमाणे। म्हणून या सर्व संख्या ज्या आहेत मित्रांनो, या परिमेय संख्या आहेत, ते तुम्हाला कळालं असेल। आता मित्रांनो, काही आपल्याला उदाहरणं दिली आहेत परिमेय संख्या नसलेली उदाहरणे। आठ छेद शून्य, मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, जर छेद शून्य असेल तर ती परिमेय संख्या होऊ शकत नाही। त्यामुळे आठ छेद शून्य, वजा छेद वजा बारा छेद शून्य या परिमेय संख्या नाहीत। आता पुढचं गणित बघा, अपूर्णांक नसलेली उदाहरणे। आता मित्रांनो, वजा पाच छेद चार, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरती दिल्यापणे बघा, अपूर्णांक संख्या केव्हाही ऋण असत नाहीत, त्यामुळे वजा पाच छेद चार ही अपूर्णांक संख्या नाही। नऊ छेद शून्य ही सुद्धा नाही, कारण की छेद शून्य आला त्यामुळे ही सुद्धा नाही। आणि बारा छेद तीन, बारा छेद तीन म्हणजे ॲक्च्युली सर मित्रांनो, ही पूर्णांक संख्या आहे। कारण की बाराला जर तीनने भाग घेतलं तर उत्तर चार येतं, आणि चार न चार काय, ही पूर्ण संख्या आहे, नाही का, पूर्ण संख्या आहे किंवा पूर्णांक संख्या आहे। त्यामुळे बारा छेद तीनसुद्धा अपूर्णांक नाही। मित्रांनो, परिमेय संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या काय, हे तुम्हाला कळालं असेल। आता आपण वळूया पुढच्या आपल्या भागाकडे। खालील सारणीत योग्य ठिकाणी अशी खूण करा। आणि मित्रांनो, आपला मग नंतर आपला हा संपणार आहे, बघूया। बारा, बारा मित्रांनो परिमेय संख्या आहे का, तर निश्चितच ती मित्रांनो आहे। कारण की काय येतं, बारा छेद एक आपल्याला लिहिता येतं, म्हणून ही परिमेय संख्या आहे। ही परिमेय नाही का, तर इथे आपल्याला डॅश करावं लागेल, नाही का। ही परिमेय आहे त्यामुळे ही परिमेय नाहीत असं लिहिणं चुकीचं होणार, त्यामुळे इथे फक्त डॅश करा किंवा काहीही भरू नका। वजा सात छेद नऊ बघूया, वजा सात छेद नऊ परिमेय आहे का, आहे। कारण की ऋण अपूर्णांक ऋणसुद्धा या परिमेय संख्या असतात, त्यामुळे वजा सात छेद नऊ पी छेद क्यूच्या रूपात लिहिली आहे, त्यामुळे ही सुद्धा परिमेय संख्या आहे। फक्त आपल्याला खूणच करायला सांगितले आहेत, त्यामुळे आपण फक्त खुणा करूया। परिमेय आहे, परिमेय आहे। सतरा छेद शून्य मित्रांनो परिमेय नाहीत, म्हणजे इकडे खूण करणार। आठ छेद नऊ परिमेय आहे, इकडे खूण करणार। आता अजून पुढचा टॉपिक बघूया, पुढच्या संख्या आपल्याला काय दिल्या आहेत, त्याच संख्या आहेत, फक्त अपूर्णांक नाहीत किंवा आहेत ते आपल्याला लिहायचं आहे, ते आपण लिहिणार आहोत, बघूया। आता मित्रांनो, हे तर आपलं भरलं गेलं होतं, हे तर आपलं भरलं होतं, पुन्हा एकदा भरतो आहे। इकडे येणार परिमेय नाहीत, आणि ही काय आहे मित्रांनो, परिमेय आहे, त्यामुळे इकडे। आता इकडे अपूर्णांक आहे का, बारा अपूर्णांक आहे का, निश्चितच मित्रांनो अपूर्णांक तो नाही आहे, पूर्णांक संख्या आहे। वजा सात छेद नऊ मित्रांनो अपूर्णांक कधीही ऋण नसतो, त्यामुळे ही अपूर्णांक नाही, ही सुद्धा। सतरा छेद शून्य मित्रांनो ही सुद्धा अपूर्णांक नाही आहे, कारण की इथे आपण लिहू शकतो मित्रांनो, फक्त ही काय परिमेय नाही आहे, त्यामुळे आपण इथे आपल्याला काही खूण करता येणार नाही। आठ छेद नऊ अपूर्णांक आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो या खुणा ज्या आहेत त्या आपल्याला करता येतील, आणि तुम्ही त्या केल्या असतील। मित्रांनो, आजचा दिवस संपला आहे, बघूया, भेटूया आपण उद्या 15व्या दिवशी। तोपर्यंत आनंदी रहा, धन्यवाद, टेक केअर।